दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जेजुरी मोरगाव रस्त्यावर ISMT कंपनी जवळ शुक्रवार दिनांक 1 रोजी पहाटे दारू वाहतूक करणारी पिक जीप आणि कंटेनर यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये जीपमधील दोघे जण गंभीर जखमी झाले, तर अपघातानंतर जीपमधील दारूच्या बाटल्या लुटण्यासाठी एजा करणाऱ्यांची झुंबड उडाली होती. या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शुक्रवार दिनांक 1 रोजी पहाटेच्या वेळी जेजुरी मोरगाव रस्त्यावर दारूची वाहतूक करणारे पिकअप जीप आणि कंटेनर यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये जीपमधील दोघे जण गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले. अपघातानंतर पिकअपमधील दारूचे बॉक्स बाहेर पडले, यातील दारूच्या बाटल्या घेण्यासाठी एजा करणाऱ्या प्रवाशांची झुंबड उडाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर हा प्रकार थांबला. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.